पनवेल तालुक्यात सोमवारी 158 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 112 तर ग्रामीण भागातील 46 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज 122 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. तर आज कोरोना विषाणूमुळे महापालिका हद्दीतील 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रामधील पनेलमध्ये 20, नवीन पनेलमध्ये 11, खांदा कॉलनीत 11, कळंबोलीमध्ये 19, कामोट्यात 33, खारघर येथे 14, तळोजामध्ये 4, तर ग्रामीण भागातील अकुळवाडी 3, डोलगर येथे 7, कराडेखुर्दमध्ये 3, करंजाडेमध्ये 6, उलू येथे 6, तर आदई, आजिवली, भिंगारवाडी, हेदुटणे, जांभिवली, कराडे बुद्रुक, कासब, कोण, मोरबे, नांदगाव, नेरे, नावा, वोवळे, पाले बुद्रुक, शिरडोन, सुकापूर, उसरली, वार्दोली, वावेघर, विचुंबे आणि विहीगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तसेच आज नवीन पनवेल सेक्टर 10 प्लॉट नंबर 154 रूम नंबर 7 येथील 1, पनवेल साठेवाडा घर क्रमांक 527 टिळक रोड येथील 1, प्रभुवाळी शारदा निवास मधील 1, कामोटे सेक्टर 10 प्लॉट नंबर 22 गावदी मंदिराजवळील 1, अशा एकूण 4 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका हद्दीतील 76 आणि ग्रामीण भागातील 46 तसेच तब्बल 122 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेलमधील 18, न्यू पनवेलमधील 20, कळंबोली 8, कामोटे 12, खारघर 10, तळोजे 8, तर ग्रामीण भागातील आदई 4, आकुर्ली 2, चिखले 2, कोण 2, पळसपे 2, साई 2, शुकर 2, करंजाडे 3, उलवे 8, तर आजिवली, बामणडोंगरी, भिंगार, चिंद्रन, देवत, धुंद्रे, डेरवली, केळवणे, कोंडले, कोपर, मोरबे, नितळस, नांदगाव, पाले बुद्रुक, सवणे, वहाळ, वलप, वावंजे, वावेघर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत महापालिका हद्दीमधील 3409 रुग्ण बरे झाले असून 118 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमावा लागला आहे. तर सध्या 1463 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 1073 रुग्ण बरे झाले असून 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामीण भागात 502 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.